मग कारण 33% जर हे आले तर त्यामध्ये काय घडू शकतं. पण बरं शेठ, तुमचं मन मात्र खूप मोठं आहे, म्हणजे तुम्ही शिंदेंवर अन्याय होईल आणि ते अडचणीत येतील म्हणून तुम्ही तुम्हाला मिळणारं मंत्रीपद आपल्या मित्राच्या गळ्यामध्ये घातलं, म्हणजे तुमच्या इतका मोठा माणूस मी काय बघितलेलं नाही. पण मला सांगा की राष्ट्रवादीची गाडीमध्ये घुसली, त्यांना 9 मंत्रीपदं मिळाली, त्यावेळी वाईट नाही वाटलं तुम्हाला? साहेब, प्रश्न असा आहे, मी रायगडच्या पायथ्याचं राहणारं मावळा आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत कमी वयामध्ये, बोलतो ना घोळून प्यायला आहे, त्या तत्वाने चालणारा मी एक कार्यकर्ता आहे. तानाजी मालुसरेंनी जो इतिहास घडवला की आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, मुलाचं लग्न 8 दिवसावरती आलेलं होतं. कुठचा बाप सांगाल की 8 दिवसाचं लग्न पार करून नंतर येतो, पण त्यांनी तसं नाही ना केलं. त्यांनी सांगितलं की पहिला माझा राजा अडचणीत आहे, तो अडचणीत जाता कामा नये, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. त्या उक्तीप्रमाणे आम्हाला कुठंतरी जाणीव झाली, जर आमचे शिंदेसाहेब जर अडचणीत आले तर मग आमच्या आमदारकीला उपयोग काय, हा त्यातला मतेचा अर्थ होता. आणि त्याच्यामुळे साहेबांची त्या वेळची जी काय वस्तुस्थिती ती पाहिल्यानंतर आम्हाला जाणवलं, ठीक आहे, काही अशा घटना घडतात का त्या अजरामर होतात इतिहासामध्ये, म्हणजे राजकारणामध्ये आमची नोंद होऊ शकते हे तुम्हाला सांगतो. नाही, पण माझा प्रश्न त्या पुढचा आहे की राष्ट्रवादीच्या 9 जण मध्ये आले ना, तुमच्या आडवे आले, ते आता आले, मग तेच सांगतो. त्यांचं मंत्रिपद तुम्हाला मिळू शकलं असतं, तुम्हाला असं नाही वाटत की आपल्यावर अन्याय झाला, राष्ट्रवादीला काही घ्यायची गरज नव्हती? हे आमचं म्हणणं झालं, आमच्या सगळ्या आमदारांचं झालं, बीजेपीच्या पण आमदारांचं झालं, पण जे काही आमचे 2 नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिकडं बोट केलं की रिकाम आपण, ऐका ना, तसं नाही सांगतो. कारण येणारे पुढचं जे काय राजकारण आहे त्या राजकारणासाठी जे काय फाशे टाकले गेलेले आहेत त्याच्यातनं हे घडलेलं राजकारण आहे आणि ते हिताचं राजकारण आहे असं आम्हाला वाटतं आहे. आम्ही ते समजून घेतलेलं आहे. आणि अजून जे काय 14 मंत्रिपदे आहेत त्याच्यात कधी आता नवरात्र देवीला साकडं घालतोय काय, तिला तर शेवटचं साकडं घालतोय देवीला की बोललो आता तू पावलीस तर पाव, नाही तर मजा आहे महाराष्ट्र. या मुद्द्यावरनं आणखी एक मध्ये तुमचं तेही विधान खूप